आज आपण ना काळ्या उडदाची डाळ बनवूया। काळ्या उडदाची डाळ म्हणजे रेस्टॉरंट मधली दाल मखानी। पण मी अजिबात असं म्हणणार नाही की रेस्टॉरंट स्टाईल दाल मखानी एकदम घरच्या घरी। इनफॅक्ट मी म्हणेन घरी बनवलेली घरचा स्वाद असलेली दाल मखानी। चला तर मी तुम्हाला आधी त्याचं साहित्य दाखवते। काळे उडीद, लाल बेल पेपर, टोमॅटो, कांदा, तमालपत्र, लसूण, मिरची, जिरे, फ्लॅक्सीड पावडर, कसुरी मेथी, इथे मी ही मिक्सरमधनं काढून याची पावडर करून घेतलेली आहे, मीठ, मिरी पावडर, लाल तिखट, कोथिंबीर आणि फोडणीपुरतं हे कोकोनट ऑइल। आता हे काळे उडीद ना आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचे। इथे मी हे रात्रभर भिजवत ठेवलेले आहेत। चांगले चोळून 3-4 वेळेला धुवून घ्यायचे, किंवा जोपर्यंत त्याचं पाणी हे असं क्लिअर दिसत नाही ना तोपर्यंत ते चांगले धुवून घ्यायचे। आता मी हे गाळून घेते। आणि हे जे शेवटचे उडीद आपण गाळून घेतो ना ते थोडेसे ना निवडून घ्यायचे, कारण ना जे उडीद भिजले गेलेले नाही आहेत ते खाली तळाला लागलेले असतात। तर हे एका स्टीलच्या ताटलीमध्ये काढून घ्यायचे आणि असे चोळून बघायचे। एखादा आपल्याला मिळतो आहे का उडीद न भिजलेला, किंवा दगडही मिळू शकतो। हे बघा, दाखवते तुम्हाला, मिळाला मला हा उडीद। हा काही उडीद वाटत नाही आहे। हे बघा, दाखवते तुम्हाला, असा आवाज येतो। मग हे काही शिजत नाही आणि दाताखाली मग दगड आल्यासारखं वाटतं। आता हे काळे उडीद ना आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। मी सगळे काळे उडीद कुकरमध्ये घालते। जर का 1 कप उडीद डाळ घेतली असेल ना तर त्याच्यामध्ये जवळजवळ 3 कप पाणी ओतायचं। हे तमालपत्र घालते कुकरमध्येच, छोटी तमालपत्र आहेत म्हणून 2 घालते, मोठं असेल तर 1 घातलं तरी चालेल। आता हे झाकण पाण्याने ओलं करून घेतलेलं आहे म्हणजे मग ही रिंग खराब होत नाही। गॅस चालू करते आणि मध्यम आचेवरती ठेवून देते। आता अशी शिट्टी होते हे लक्षात आलं की तयार राहायचं। आपण गॅस एकदम बारीक करायचा, शिट्टी अशी खाली दाबून ठेवायची आणि त्या प्रेशरवरच ते काळे उडीद शिजून द्यायचे। आता कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालते। तेल चांगलं गरम होऊ देत। आता त्याच्यामध्ये जिरं घालते, 1 तमालपत्र घालते आणि हे लसूण आणि मिरची याचं वाटण करून मी घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, ते घालते। गॅस बारीक करते आणि मगाशी साहित्यामध्ये ना तुम्हाला आलं दाखवायचं राहिलं तर ह्याच्यामध्ये आता आल्याची पेस्ट मी ॲड करते। आणि यूट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्या सगळ्याचं साहित्य आणि प्रमाण दिलेलं आहे। आता मिक्सरमध्ये मी ना टोमॅटो, रेड बेल पेपर आणि कांदा एकत्र पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये मी ॲड करते। आता हे कढईत ओतायचं आणि पटकन त्याला झाकण लावून ठेवायचं, म्हणजे ना फोडणीचा वास छान बसतो त्या पदार्थाला, म्हणून पटकन झाकण बंद करायचं। आणि थोडं ते शिजत आलं की मग उरलेलं हे सगळं त्याच्यामध्ये आपण घालू शकतो। आता ही रेड बेल पेपर ह्याच्यामध्ये घालण्याचे ना 2 फायदे आहेत। एक म्हणजे त्या दाल मखानीला त्याचा छान लाल रंग येतो आणि दुसरा म्हणजे घरात कोणी एखादा मेंबर असेल ज्याला बेल पेपर आवडत नाही त्याला कळणार पण नाही, कारण हे छान मिक्सरमध्ये वाटून निघालेलं आहे, पण त्यांच्या पोटात मात्र हे नक्की जाईल। हे बघा, हे शिजतंय, उघडून बघते, जरा आधी गॅस बारीक करते। त्याच्यात आपण कांदा, बेल पेपर घातलेला आहे त्यामुळे तो चांगला शिजला गेला पाहिजे। परत झाकून ठेवून देते, गॅस थोडा मोठा करते, गॅस जरा बारीक करते आणि परत एकदा उघडून बघते। चांगलं आटलं आहे, हे म्हणजे कांदा आणि बेल पेपर शिजलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मीठ घालते, लाल तिखट घालते, मिरी पावडर घालते आणि हलवून घेते। मगाशी या कुकरमध्ये बारीक गॅसवर मी हे काळे उडीद जवळजवळ 1 तास शिजत ठेवले होते। झाकण उघडते आणि शिजलेत का बघते। छान शिजलेत, हे बघा।
आता ह्याच्यातले हे दोन तमालपत्र काढून घेते आणि हे उडीद थोडेसे जरा असे मॅश करून घेते. आता त्याच्यामध्ये हे मॅश केलेले उडीद घालते. आणि गॅस मीडियम वरती ठेवते आणि झाकून शिजायला ठेवून देते. हे बघा, दाल मखानी छान शिजते. गॅस जरा बारीक करते आणि झाकण उघडते. मस्त रंग आलाय. झाकण लावून ठेवते, गॅस बंद करते आणि तुम्हाला आता काढून दाखवते. चला, ही झाली आता आपली दाल मखानी तयार. त्याच्यावरती ही फ्लॅक्सीड पावडर घालायची, कसुरी मेथी घालायची वरून, मी ज्याची पावडर बनवली आहे ती घालते. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ही मी बदामाची पेस्ट बनवली आहे. म्हणजे काय केलंय, बदाम रात्रभर भिजत घातले, त्याची साल काढली आहे आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ते घालते. ही बघा, घरी बनवलेली घरचा स्वाद असलेली दाल मखानी. आहा, चला आता मी लागते माझ्या पुढच्या रेसिपीच्या तयारीला. तोपर्यंत तुम्ही मात्र मस्त खा आणि स्वस्त रहा.